ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नागपुरात दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र येथे महिला उद्योजकांसाठी व्हिजन एक्सपो 2022 आयोजन खासदार हेमा मालिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. 25 मार्च पासून नागपूर शहरात दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र येथे महिला उद्योजकांसाठी व्हिजन एक्सपो 2022 आयोजन करण्यात आले. याचंच उद्घाटन खासदार हेमा मालिनी, जिल्हाधिकारी आर रमला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झालंय. MSMEDI नागपूर, MSME मंत्रालय आणि गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 25 ते 28 मार्च या कालावधीत महिला उद्योजकांसाठी व्हिजन एक्सपो 2022 आयोजन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर येथे करण्यात आले. विदर्भातील महिलांना उद्योजकतेमध्ये रोजगारांच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनाव्यात ही या एक्सपो मागील संकल्पना गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था नागपूरच्या अध्यक्षा कांचन नितीन गडकरी यांनी मांडली आहे. महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी एक मंच उपलब्ध करून देणं, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं, त्याद्वारे महिलांना स्वयंरोजगार करून त्यांचं सक्षमीकरण करणं हा या एक्सपोचा उद्देश आहे. या प्रदर्शनात सजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थांचे स्टॉल, मातीची भांडी, हर्बल औषधे, पेंटिंग्स, दागिने, फॅशन बुक, पौष्टिक खाद्यपदार्थ, होम डेकोर, हँडबॅग, रेडीमेड कपडे इत्यादींचे सुमारे 80 स्टॉल्स असणार आहेत. महिलांच्या आंतरिक कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनादरम्यान विविध स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी होणार आहेत. गायत्री महिला औद्योगिक संस्था गेल्या 25 वर्षापासून काम करते आहे. महिलांना उद्योजिका होण्याकडे प्रवृत्त करावं, महिलांनी उद्योजिका व्हावं आणि यासाठी 25 वर्षापासून आम्ही महिलांमध्ये काम करतो आहे. आज गायत्री महिला औद्योगिक संस्था आणि MSME या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज हे आपण एक्सपो व्हिजन एक्सपो 2022 आपण याचं आयोजन केलं आहे. या प्रदर्शनीचं उद्घाटन माननीय पद्मश्री हेमा मालिनीजी करणार आहेत आणि आपले प्रमुख अतिथी आहेत आपल्या जिल्हाधिकारी आर विमला मॅडम. आणि या 4 दिवसाच्या या एक्सपोमध्ये महिलांनी उत्पादित केलेले उत्पादनं सगळे आपण इथे ठेवलेले आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सगळ्या महिला आहेत. याच्यामध्ये विविध उद्बत्त्या आहेत, आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे, ऑर्गॅनिक शेतीसाठी लागणारा मटेरियल आहे, स्वदेशी वस्तू आहेत आणि अशा बऱ्याच विविध स्टॉल्स आपण इथे ठेवलेले आहेत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या सगळ्यांचं उत्पादन महिला करतात आहे. महिला उद्योजिका व्हावी आणि तिने 4 महिलांना अजून रोजगार द्यावा यासाठी गायत्री महिला औद्योगिक संस्था गेल्या 25 वर्षापासून धडपड करते आहे. आणि मला असं वाटतं त्या धडपडीचाच एवढा मोठा वृक्ष झालेला आहे आणि आपल्याकडे आज साधारण 125 स्टॉल्स इथे आले आहेत की जिथे महिला उद्योजिका आहेत. मी सगळ्यांना अशी विनंती करेन की या महिला उद्योजिकांना प्रेरित करावं, त्यांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट द्या, त्यांचे प्रॉडक्ट बघा आणि त्यांना तुम्ही प्रेरित करा आणि त्यांचं उत्पादन कसं आहे त्यानिमित्ताने त्या महिला आपलं उत्पादन अजून वाढवतील आणि आपला व्यवसाय मोठा करतील. आणि याच्यातनं आमचं एक स्वप्न आहे आमच्या गायत्री महिला औद्योगिकचं की या महिलांचे जे प्रॉडक्ट्स त्यांनी बनवले आहेत ते प्रॉडक्ट्स निर्यात व्हावेत. आमच्याकडे एक महिला आहे, अपंग आहे आणि ती कागदाच्या मॅशपासून बाहुल्या बनवते आणि अतिशय सुंदर अशा ती हाताने बाहुल्या बनवते आणि त्याला सगळं रंगरूप देते. तर तिचं प्रॉडक्ट निर्यात व्हावं म्हणून आमची धडपड आहे. आणि असंच सगळ्यांच्या मोठ्यांचा आशीर्वाद आणि सगळ्यांचा सहकार्याने मला असं वाटतं हे आमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.